नमस्कार मी हेरंब कुलकर्णी काल निवडणूक आयोगाने निवडणुकीची आणि महाराष्ट्र सरकारने शाळा कॉलेज बंद करण्याची सूचना एकाच दिवशी प्रसारित केली ही आपली राष्ट्रीय ओळख आहे हा आपला शिक्षणाचा प्राधान्यक्रम आहे शाळा जिथे बंद कराव्या लागतात त्या देशामध्ये निवडणुकासुद्धा पुढे ढकलल्या पाहिजेत असं मात्र या देशातले राजकीय पक्ष म्हणाले नाहीत कारण निवडणूक ही शाळांपेक्षा जास्त महत्वाची आहे असाच याचा अर्थ होतो ज्या निवडणुकांमध्ये हजारो लोक रस्त्यावर येणार आहेत एकमेकांशी बोलणार आहेत त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव प्रसार होऊ शकतो हे माहीत असताना सुद्धा त्या, त्या निवडणुका मात्र पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत पण ज्या शाळांमध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यात तर तीसपेक्षा पेक्षा कमी पटाच्या जवळपास निम्म्याच्या आसपास शाळा असताना सुद्धा त्या शाळा मात्र तातडीनं बंद करण्याची भूमिका घेतली जाते हे अत्यंत धक्कादायक आणि खेदजनक आहे किंबहुना शिक्षण हा आमचा राष्ट्रीय प्राधान्यक्रम नाही हेच याच्यामधून दिसून येतं मंदिरं सुरू आहेत परंतु ज्ञान मंदिरं बंद आहेत दारूच्या दुकानं म्हणजे मधुशाळा सुरू आहेत परंतु शाळा मात्र बंद आहे आणि याबाबत मात्र कुठलाही राजकीय पक्ष बोलायला तयार नाही हे दुर्दैवानं अत्यंत खेदजनक आहे मुळात शाळा बंद करण्याची गरज होती का इथपासून प्रश्नाला सुरुवात केली पाहिजे जगातला अनुभव असा सांगतो की अमेरिकेसारख्या देशामध्ये दे सुद्धा जो अभ्यास झालेला आहे तर तिथं एक लाखाच्या किंवा दहा लाखाच्या लोकसंख्येमध्ये अवघा एक विद्यार्थी बाधित झालाय आणि त्यांचा सुद्धा मृत्यू दर अजिबातच नाही असं संशोधनातून सिद्ध झालंय यू एन सरकारने ज्या कोरोनाबाबतच्या ज्या गाईडलाईन्स दिल्यात ते असं म्हणतात की सर्वात शेवटचा पर्याय हा शाळा बंद करण्याचा असला पाहिजे आणि युएनचा रिपोर्ट असं म्हणतो की सतरा ट्रिलियन डॉलर्स इतकी मुलांच्या भवितव्याची नुकसान पुढच्या काळामध्ये या शाळा बंदमध्ये होऊ शकते परंतु हे माहीत असून सुद्धा शाळा बंदबाबत प्रत्येक सरकार तो निर्णय सर्वप्रथम घेतात असंच दुर्दैवानं दिसतं आहे स्वीडनसारख्या देशामध्ये मुलांना बाधित होण्याची भीती जेव्हा घातली गेली तरी सुद्धा त्यांनी वीस लाख मुलांना बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंत शाळेमध्ये आणलं तर वीस लाखातले ,00 फक्त पंधरा मुलं बाधित झाले असं त्या ठिकाणी आढळून आलं आणि म्हणून मुलांना बाधा होईल ही भीती जी घातली जाते ती अत्यंत अवास्तव आहे किंबहुना महाराष्ट्र सरकारने सुद्धा आतापर्यंत दोन वेळा शाळा उघडण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये सुद्धा एक टाके डोकेश्वरचं किंवा एक दोन ठिकाणचे प्रकरणं जर सोडले तर मुलं बाधित होण्याचं प्रमाण अत्यल्प अत्यल्प आहे तरी सुद्धा शाळा बंदचा अट्ट का केला जातो हे आपण लक्षात घ्यायला हवं म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या की मागच्या वेळी सगळे चित्रपटातले सेलिब्रिटी यांनी चित्रपटगृह किंवा चित्रपट उद्योग बंद ठेवायची नाराजी व्यक्त केली तर यावेळी मात्र लगेच चित्रपटगृहांना नाट्यगृहांना परवानगी देऊन टाकली व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मागच्या विरोध केला तर आता व्यापाऱ्यांवरचे निर्बंध दुकानं बंद करणं लॉकडाऊन हा विषयसुद्धा सरकार घ्यायला तयार नाही म्हणजे जो समाज घटक आक्रमक होईल त्याच्या बाबतीमध्ये लगेच निर्बंधांची व्याख्या बदलते विरोधी पक्षानं मागे मंदिर बंदच्या संदर्भात आंदोलन केलं तर यावेळी मंदिरांना लगेच सूट देण्यात आली म्हणजे जे जे समाज घटक आक्रमक होतील तिथे लगेच माघार घ्यायची ही या सरकारची भूमिका आहे पण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये विद्यार्थी हे काय आवाज उठवणार आहे विद्यार्थी काय शाळा बंदच्या विरुद्ध मोर्चा काढू शकत नाही त्या अबोध मुलांना कदाचित कधी कधी सुट्टी मिळाली म्हणून आनंद सुद्धा होतो कारण आता या वयामध्ये पुढच्या आपल्या भवितव्यावर काय वाईट परिणाम होतील याचा विचार करण्याची कुवत त्या बिचाऱ्या मुलांमध्ये नाही आणि म्हणून विद्यार्थी रस्त्यावर येऊ शकत नाहीत म्हणून विद्यार्थ्यांचं कशाला ऐकायचं शाळा बंद करून टाका असा ते या सरकारनं निर्णय घेतलेला नाही ना हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे शाळा बंद करण्याचं समर्थन तेव्हा करण्यात आलं असतं की सरकारने काही पर्यायी व्यवस्था उभी केली असती तर नक्कीच शाळा बंदला आम्ही सुद्धा समर्थन दिलं असतं परंतु आज काय वस्तुस्थिती आहे तुम्ही पुन्हा एकदा ऑनलाईन सुरू राहील एवढे एकच वाक्याची नोटीस काढणार परंतु ऑनलाईनचं वास्तव काय हे साऱ्या चॅनल्सनी साऱ्या पत्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीनं समोर मांडलेलं आहे अँड्रॉईड मोबाईलने म्हणून ज्या महाराष्ट्रामध्ये मा सहापेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात त्या राज्यामध्ये तुम्ही ऑनलाईन हे सरकारचं धोरण म्हणून कसं पुढे नेता हा मला महत्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो डोंगरदाऱ्यातल्या किंवा महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेमध्ये अनेक ठिकाणी रेंज नाही अनेक ठिकाणी मुलांना मोबाईल नाही चांगलं नेटवर्क मिळत नाही याच्यातून चांगल्या प्रकारचं चा ऑनलाईन शिक्षण होत नाही हे दोन वर्ष आपण सारे अनुभवत आहोत तरीसुद्धा आपण ऑनलाईन शिक्षण हे पर्यायी शिक्षण का मानतो आहोत हा प्रश्न सरकारला विचारायला हवा दुसरी गोष्ट अशी की जपानसारख्या देशामध्ये भूकंप व्हायचे म्हणून त्यांनी एक पर्याय घरांच्या रचनेपासून ऑफिसच्या रचनेपासून रस्त्यापासून सगळ्या सिस्टीम बदलून टाकल्या आज जपानमध्ये भूकंप बात ही बातमी राहिली नाही भूकंप होतात आणि पुन्हा निवडतात महाराष्ट्र सरकारनं आज कोरोनाचं दोन वर्षाचं संकट असताना किमान कृती पुस्तिका तयार कराव्या भागशाळा सुरू कराव्यात आणि ह्या शिक्षणाला पर्यायी प्रकारचं एक शिक्षण उभं करावं त्या प्रकारच्या अभ्यासक्रमाची रचना करावी अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं मॉडेल विकसित केलं नाही ही सगळ्यात मोठी तक्रार आहे मला सांगा की कृतीपुस्तिका छापून संपूर्ण अभ्यासक्रम त्या कृतीपुस्तिकेमध्ये जर सामावला असता तर आज लगेच शाळा बंद चला पुस्तिका तुम्हाला दिल्या शिक्षक तुम्हाला येऊन मदत करतील आणि शिकवतील या प्रकारची घोषणा सरकार का करत नाही कारण ती पर्याय व्यवस्थाच तुम्ही विकसित केलेली नाही भागशाळा ही एक यशस्वी यंत्रणा काही शाळांनी जिल्हा परिषदच्या आणि काही हायस्कूल्सनी राबवली तो मुख्य प्रवाह बनवायला काय अडचण आहे परंतु त्या प्रकारची भूमिका न घेता उच्च शिक्षण मंत्र्यांनी तर कॉलेज आधीच बंद करून टाकले विद्यार्थ्यांनी मागणी केलेली नसताना हा काय प्रकार आहे हा प्रश्न विचारायला हवा आणि मला याच्यामधला जो शेवटचा सामाजिक धोका वाटतो तो अत्यंत भीषण आहे आज ज्या मुलांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत त्यांची शिकण्याची क्षमता अत्यंत कमी झाली ही आता शाळा उघडल्यानंतर शिक्षकांनी अनुभवलं की लेखन वाचन क्षमता मुलांची अतिशय कमी झालेली आहे आणि याच्यामधून होते असे की ऑनलाईनमधून शिकणारी मुलं आणि ऑफलाईनमधून शिकणारी मुलं या दोघांमध्ये प्रचंड अंतर वाढत आहे आणि ऑनलाईनच्या सुविधा शहरी भागामध्ये असल्यामुळं शहरी भागातली मुलं या स्पर्धेमध्ये पुढे जात आहेत नीट किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत स्कॉलरशिप्स असतील किंवा दहावी बारावीचे वर्ग असतील तर क्लासेस लावणारी मुलं ही ग्रामीण मुलांच्या पुढे जात आहेत आणि याच्यामधून ग्रामीण मुलांमधला न्यूनगंड अधिक वाढतोय हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या